आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे माकड आणि मगर एक नदी होती आणि त्या नदीच्या काठी एक छानस जांभळाचं झाड होतं ज्याला भरपूर जांभळं लागलेली असायची या जांभळाच्या झाडावरती एक माकड राहायचं आणि खाली जी नदी होती त्या नदीत एक मगर राहायचा माकड रोज मगराला बघायचा एक दिवस माकडांनी मगराला थोडीशी जांभळं खायला घातली मगराला जांभळं खूपच आवडली मग रोज मगर यायला लागला आणि माकड त्याला जांभळं खायला घालायला लागला मग मगराची आणि माकडाची छान मैत्री झाली दोघं रोज एकमेकांशी छान गप्पा मारत बसायचे मग मा एक दिवस काय झालं मगरानी थोडीशी जांभळं आपल्या बायकोसाठी म्हणजे मगरीसाठी खायला नेली मगराच्या बायकोला मगरीला जांभळं फारच आवडली ती मगराला म्हणाली तुम्हाला कोण इतकी छान जांभळं देतं मगर म्हणाला अगं माझा एक मित्र आहे माकड तो जांभळाच्या झाडावर राहतो आणि तो रोज मला ही जांभळं खायला घालतो मगराची बायको म्हणाली हा जो माकडे हा रोज इतकी छान गोडगोड जांभळं खातो मगर म्हणाला हो मग मगराची बायको म्हणाली जो रोज इतकी गोडगोड जांभळं खातो त्याच काळीच किती गोड असेल तुम्ही त्याला आपल्या घरी जेवायला बोलवा मला त्याचं काळीच खायचंय मगर म्हणाला अग असं कसं बोलतेस तू माझा चांगला मित्र आहे त्याला तू खाणारेस मगरीची बायको म्हणाली नाही नाही ते दे। माला काळीच खायचं म्हणजे खायचंच आहे तुम्ही जा आणि त्या माकडाला आपल्या घरी जेवायला घेऊन या मगराचं बिचारच बायको पुढे काही चाले ना तो आपला गेला माकडाला भेटायला आणि त्याला आपल्या घरी जेवायला घेऊन यायला मगर आल्यावर माकडांनी नेहमीप्रमाणे त्याला छान जांभळ खायला घातली आणि मग मगराशी गप्पा मारायला झाडाच्या खाली येऊन बसला मगर माकडाला म्हणाला अरे आज माझ्या बायकोनी तुला आमच्या घरी जेवायला बोलवलंय माकडाला ते ऐकून आनंद झाला तो म्हणाला हो चालेल येतो की मी मग मगर म्हणाला ये माझ्या पाठीवर बस मग माकड मगराच्या पाठीवर बसला आणि ते निघाले नदीत थोडं पुढे गेल्यावर झाडापासून लांब आल्यावर मगरानी माकडाला सांगून टाकलं अरे माझी बायको आहे ना तिला ना तुझं काळीच खायचं आहे ती म्हणतीये इतकी गोड जांभळं रोज खाणाऱ्या माकडाचं काळीच किती गोड असेल म्हणून तिला ना तुझं काळीच खायचं आहे हे ऐकून माकड आधी घाबरला पण मग त्याला एक युक्ती सुचली तो मगराला म्हणाला अरे तुला काळीच खायचंय होय मला आधी नाही का सांगायचंस ते काळीज तर मी झाडावरच ठेवून आलोय आपल्याला काळीच घ्यायला आता परत झाडावर जायला लागेल चला मागे परत मगराला खरंच वाटलं तो वळला आणि परत झाडाकडे जायला लागला जसं झाड जवळ आलं माकडांनी टुंकन उडी मारली आणि जमिनीवर गेला आणि मग पटकन उडी मारून झाडावरती चढला झाडावरती चढून बसल्यावर तो मगराला म्हणाला अरे तू मित्र ना माझा आणि मलाच मारायला निघालास माझं काळीच खायचंय तुला असा कसा रे मित्र तू आणि काळीच कधी असं अंगात काढून झाडावर ठेवता येतं का ते आपल्या अंगाच्या आतच असतं आणि तुझ्यासारख्या विश्वासघातकी प्राण्याची मैत्री मला नको इथून पुढे मला भेटायला येऊ नकोस तुला जांभळही मिळणार नाहीत आणि ना मी तुझ्याशी बोलणार जा इथून निघून जा असं म्हणून माकडानी मगराला हाकलून दिलं मगर बिचारा तोंड पाडून परत घराकडे निघाला त्याची जांभळही गेली आणि चांगला मित्रही गेला आवडली गोष्ट तुम्हाला जर गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा थँक्यू